आज आपण बघणार आहोत एक झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी माझ्या सासरची. आणि माझं सासर आहे नागपूर. हो, तुमच्या लक्षात आलंच असेल, नागपूर म्हटलं की सावजी, म्हणजे हे कॉम्बिनेशनच आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे सावजी मटण रस्सा. मी शेफ मानसी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रुचकर मेजवानीमध्ये स्वागत करते. आणि आता आपण बघूया सावजी मटण रस्स्याची रेसिपी. सुरुवात करूया. तुम्हाला ही रेसिपी अगदी व्यवस्थित बघायची आहे, कारण रेसिपी संपल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न येणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया सावजी मसाल्याला. सर्वात अगोदर मी मटण फोडणी घालते. मटणाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मी गॅस ऑन करते. आता आपण यामध्ये घालणार आहोत तेल. 2 ते 3 चमचे आपल्याला घालायचे आहे तेल. आता आपलं छान गरम झालंय, त्यामध्ये आता आपण आपले मसाले घालूया. एक छोटं तेज पान घालायचंय सुरुवातीला. त्यानंतर मी इथे एक छोटी मिरची घेतली आहे, त्याला मी मधून चिरून घेतलंय, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत छोटा दालचिनीचा तुकडा, तो सुद्धा आपण यामध्ये घालूया. 2 लवंगा घेते, अगदी 5 मिरे घेतले आहेत, ते सुद्धा आपण इथे घालूया. आणि 1 छोटी वेलची. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चिरलेला कांदा. अगदी थोडाच घालायचा आहे सुरुवातीला आपल्याला, साधारण 1 चमचा. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत 1/2 चमचा आले लसणाची पेस्ट. एकदा छान परतवून घेऊया आपण त्याला. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत थोडी हळद. इथे आता आपण 1/2 किलो मटण घेतलंय, ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान परतवून घेणार आहोत. मटण इथे आपल्याला छान परतवून घ्यायचं 1-3 मिनिट. त्यानंतर आपण याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मटण छान परतून झालंय, त्यामध्ये आता मी मीठ घालते. पुन्हा एकदा छान मिक्स करूया. आता मटण आपलं छान परतून झालंय 2 ते 3 मिनिटं. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी अगदी आपल्याला बेताने घालायचंय. इथे मी 1 वाटी पाणी घेतलंय. आता आपण मटण शिजवून घेऊया. साधारण 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मी झाकण बंद करते. जोपर्यंत आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण आपला कांदा भाजायला ठेवूया. कांदा आपल्याला डायरेक्ट गॅसवरच भाजायचा आहे, त्यासाठी मी अगोदरच जाळी ठेवली आहे. गॅस ऑन करते. आणि इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, अख्खे कांदे, आणि त्याची सालं काढून घेतली आहे. ते आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आता आपले कांदे छान भाजले जात आहेत ना, तोपर्यंत आपण आपले बाकीचे मसाले भाजून घेऊया. पण त्यासाठी अगोदर मी कुकर या गॅसवर शिफ्ट करते आणि पॅन इथे ठेवते, म्हणजे मला सोपं जाईल. आणि या कुकरचा सुद्धा गॅस ऑन करून घेऊया. सगळ्यात अगोदर ड्राय रोस्टसाठी आपण अगदी थोडं किंचित तेल पॅनमध्ये घालणार आहोत. आणि या मसाल्यांमध्ये जाणार आहे 1 स्टार फूल घेतलाय, त्यानंतर 1 जायपत्री घेतली, 1 मोठी वेलची आहे, 4 ते 5 लवंग आहेत आणि 1 छोटी वेलची, ती आपण आता या पॅनमध्ये घालणार आहोत. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत मिरे. इथे जवळपास मी 15 ते 16 मिरे घेतले, ते सुद्धा आपण घालूया. त्यानंतर दालचिनीचे तुकडे घेतले आहेत मी, जवळपास 6 ते 7 आहेत, छोटे छोटे आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत सोप 1/2 चमचा. आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा दगडफूल घेतलाय, ते सुद्धा आपण यामध्ये घालूया. आणि आता एकदा छान भाजून घेऊया. त्यानंतर 1 तेजपान सुद्धा घालणार आहोत आणि आता एकदा छान भाजून घेऊया परत याला. मसाले आता आपले छान भाजून झालेत, ते मी एकदा प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत, मी इथे छोटी वाटी धने घेतले, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान भाजून घ्यायचे आहेत त्याला सुद्धा सुगंध सुटेपर्यंत. कांदा सुद्धा अगदी छान भाजला जातोय आजपर्यंत. तुम्हाला लक्षात आलं असेल कांदा आपण अगदी कमी गॅसवर भाजतो आणि कुकरच्या शिट्ट्या सुद्धा 7 झाल्यात. आता मी बंद करते गॅस. एकदा पुन्हा आपण धने बघून घेऊया. धने सुद्धा छान भाजून झाले आणि सुगंध सुद्धा मस्त येतोय. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. लगेच आपल्याला यामध्ये खोबरा खीस भाजायचा आहे. खोबरा खीस सुद्धा इथे मी 1 छोटी वाटी घेतलाय. खोबरा खीस सुद्धा छान भाजून झालाय, तो सुद्धा आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा खसखस, त्याला पण छान भाजून घ्यायचंय.
खसखस जर नीट भाजला नाही गेली ना तर ती बऱ्याचदा कच्ची राहते, त्यामुळे खसखस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. खसखस सुद्धा छान भाजून झाली आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊया यामध्ये. आता आपल्याला यामध्ये मिरच्या, लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालते ड्राय रोस्ट करून घेऊया. आता तुम्ही विचार करत असाल की मी सगळे मसाले एकत्र का नाही भाजले, कारण एवढंच आहे की बरेच छोटे छोटे जे मसाले आहेत ना ते लवकर भाजले जातात आणि काही काही मसाले हे कच्चे राहतात, म्हणून शक्यतो मी नेहमीच वेगवेगळे मसाले भाजण्यास प्राधान्य देते. त्यामुळे म्हणजे तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा, पण माझं असं ॲडवाईस आहे की वेगळे वेगळे भाजले तर जास्त चांगलं. मिरच्या सुद्धा छान खरपूस भाजल्या, त्या सुद्धा मी काढून घेते. सोबतच एकदा कांद्याकडे बघूया आपण, त्यानंतर आपण बाकीचे मसाले आणि इम्पॉर्टंट मसाले घालणार आहोत. वा, कांदा अगदी मस्त भाजला गेलाय, चमचा सुद्धा आतमध्ये आतपर्यंत घुसलाय आणि याला छान असा खरपूस आणि एक स्मोकी फ्लेवर सुद्धा आला आणि कलर सुद्धा. तो आता आपण यामध्ये काढून घेऊया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्वारीचं पीठ घेते. 1 चमचा पीठ घेणार आहोत आपण, ते आपल्याला भाजून घ्यायचंय. ज्वारीचं पीठ सुद्धा भाजून झालंय, आपल्याला त्याला अगदी गुलाबी रंगावर असं भाजायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनिटं भाजायचंय आणि ते सुद्धा मी यामध्ये काढते. त्यानंतर अजून 2 पदार्थ जाणार आहे. चण्याची डाळ, ती अगदी आपण 1/2 चमचा घेणार आहोत, 1/2 चमचा तांदूळ. याला सुद्धा आपल्याला छान ड्राय रोस्ट करायचं आहे, डाळ छान भाजल्या गेली पाहिजे. छान, आता आपलं हे भाजून झालंय, तांदूळ सुद्धा आणि डाळ सुद्धा छान हलकी ब्राऊन झाली आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता मी गॅस बंद करते. जोपर्यंत आपला मसाला थंड होतोय ना तोपर्यंत एकदा आपण कुकर उघडून मटण शिजलंय का बघून घेऊया. वा, मस्त शिजलंय मटण. आता मटण तर आपलं शिजलंय, आता आपण मसाला तयार करूया. मसाला जो आपण भाजलाय ना तो आपण मिक्सर पॉट मध्ये टाकून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हा मसाला सगळा यामध्ये घालून घेणार आहोत. 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे छान स्वच्छ धुवून, त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 छोटा अद्रकचा तुकडा आणि इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या सुद्धा आपण यामध्ये घालूया. आता हा सगळा मसाला आपण छान बारीक करून घेऊया. मस्त मसाला झालाय, बारीक सुद्धा झालाय छान. आता मी गॅस ऑन करते, पॅन ऑलरेडी ठेवलेला आहे. सावजी म्हटलं ना की तेल जरा जास्त लागणार, इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेते. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तेल छान गरम झालंय, त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत 1 तेजपान. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत मीडियम साईजचा कांदा जो मी बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा आपण यामध्ये घालूया. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा आता छान भाजून झालाय, आता त्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट 1 ते 1.5 चमचा. इथे मी 1.5 चमचा घेतलाय कारण सावजी म्हटलं की जरा झणझणीत असतं. त्यानंतर आपण 1/2 चमचा हळद घालूया. एकदा छान परत मिक्स करून घेऊया. आता तिखट आणि हळद छान दोन्ही भाजून झालंय, त्यामध्ये आता आपण हा जो मसाला बारीक केलाय ना तो आपण यामध्ये घालूया आणि छान परतून घेऊया. एकदा आपला मसाला ऑलरेडी भाजलेला आहे त्यामुळे आपल्याला फार अशी भाजायची गरज नाहीये. यामध्ये मी लसणाचे काप घेतलेत उभे चिरून, जवळपास 5 ते 6 पाकळ्या घेतल्या होत्या त्याला मी उभे चिरलेत आणि यामध्ये घालूया. नागपूरला ना बऱ्याच सावजी ठिकाणी ना त्यामध्ये अख्खे लसूण असतात, पण ते खाण्याला इतके चविष्ट लागतात त्यामुळे मी सुद्धा वापरते कधी कधी, पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. सोबतच थोडी कोथिंबीर सुद्धा घालूया. मसाल्याला तेल सुद्धा सुटलंय, आता अशाच वेळेस आपल्याला मटण घालायचं आहे. मटण घालून झाल्यानंतर 1-3 मिनिटं परतवून घेऊया आपण त्या मसाल्यामध्ये, जेणेकरून मटणाला सगळा मसाला व्यवस्थित लागेल. मटण मस्त भाजला गेलाय, आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत.
या रस्स्यामध्ये आपण ज्वारीचे पीठ, तांदूळ आणि डाळ घातली होती, त्यामुळे हा जो रस्सा तुम्ही जेवढं पाणी टाकाल ना तो जरा आवळून घेईल. त्यामुळे पाणी टाकताना तुम्हाला जरा लक्षच ठेवायचं आहे. आणि सावजीचा रस्सा शक्यतो हा घट्ट असतो, स्पेशली मटणाचा. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर आता आपण घालणार आहोत मीठ. आपण मटण शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे जरा बेतानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा लिंबाचा रस घालते, पण लिंबाचा रस हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही जेवताना सुद्धा वरतून घेऊ शकता आणि असंही घालू शकता. आता आपण याला एकदा छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला दिसत असेल हा रस्सा बघा अगदी घट्ट झालाय, त्यामुळे यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी घालणार आहे. आता पाणी घालून झालंय, त्यावर थोडीशी कोथिंबीर आपण भिरभिरूया, जेणेकरून त्याची चव आणि त्याचा सुगंध दोन्ही सुद्धा रस्स्यामध्ये उतरेल. आता आपण झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं वाफ आणून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेत, गॅस बंद करूया, एकदा उघडून बघूया. वा, मस्त तेल सुटलंय आणि अरोमा सुद्धा मस्त येतोय. आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. रेसिपीच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की रेसिपी अगदी व्यवस्थित बघा आणि तुमच्यासमोर एक प्रश्न येणार आहे. तो प्रश्न असा की या रेसिपीमध्ये मी किती मसाले वापरलेत, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे सावजी मटण रस्सा तयार आहे. एक नंबर झालाय सावजी मटण रस्सा. याचा आनंद तुम्ही गरम गरम भाकरी, पोळी, फुलके किंवा गरम गरम सडसडीत अशा भातासोबत नक्कीच घेऊ शकता. मी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी आतापर्यंत कोणी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि बघत राहा रुचकर मेजवानी.